आणि खानाने त्याला पत्रकार बांधांनी विचारलं होतं की आता पुढे काय होईल, बॉसनी घरी झालं त्यावेळेला पत्रकार परिषदेने सांगितलं होतं की कायद्यामध्ये असं नाही, अन्याने जगदीश भाऊ वडवी यांना इलेक्शन पिटिशन दाखल करावं लागेल, त्याशिवाय ही पोस्ट डायरेक्ट निघत नाही. ही सीट वॅकंट करून या ठिकाणी माझं नाव इलेक्टेड मेंबर म्हणून जाहीर करावं. पण सुप्रीम कोर्टाने ते त्यांचं आयोग डिस्मिस करत असताना त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली की बाबा मला पुन्हा हायकोर्टात जायचं आहे आणि हायकोर्टात जाण्याची मला संधी द्या. त्याप्रमाणे आदरणीय जगदीश भाऊ वडवी यांनी हायकोर्टामध्ये ऍप्लिकेशन केलं होतं. त्या ऍप्लिकेशन क्रमांक 16722 मध्ये हे त्यांचं अपील दाखल झालेलं होतं. काल सन्माननीय हायकोर्टाने त्यांचं ते अपील होतं ते डिस्मिस केलं आणि त्यांच्या ऑर्डरमध्ये हायकोर्टाने असं म्हटलं की याच्यामध्ये इलेक्शन पिटिशनच आपल्याला दाखल करावं लागेल आणि इलेक्शन पिटिशनच्या माध्यमातूनच ही पोस्ट वॅकंट होईल. मला मध्यंतरी काही इलेक्ट्रॉनिक प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी भेटले होते, त्यांनाही हे सांगितलं होतं कारण बऱ्याच पेपरला वेगवेगळ्या संघटना आणि जगदीश भाऊंचे मित्र परिवार हे सातत्याने अर्ज करणे, तक्रारी करणे, राज्यपालांकडे असतील, इलेक्शन कमिशनरकडे असतील, या सारखे सातत्याने तक्रारी करत होते आणि काही पेपरला इलेक्ट्रॉनिक माध्यमाला सुद्धा त्याच्याबद्दल बातम्या येत होत्या की आमदार आता सोन्याने या घरी झाली, आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मोठा धक्का बसेल. पण मुळात डायरेक्ट इलेक्शन मध्ये निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार यांना काय व्हॅलिडिटीची गरज नसते आणि तोच कायदा असल्यामुळे घटनेने दिलेला अधिकार या अधिकारानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि त्यात महाराष्ट्राचे आणि केंद्राचे कायदे फेल झाले, या कायद्यानुसार इलेक्शन पिटिशन हा एक मार्ग आदरणीय जगदीश भाऊ वडवी यांना आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी अर्ज सुद्धा केलेला आहे. काल जागा वॅकंट करून हवी होती किंवा ही सीट जर वॅकंट झाली तर माझा दोन नंबरला मी मला मत आहे, मला आमदार म्हणून जाहीर करावं ही अपील त्यांचं काल फेटाळलं गेलं. हे आपल्या माहितीला यावं आणि आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत जो गैरसमज पसरलाय हा गैरसमज दूर व्हावा म्हणून मी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली. आपण सर्वजण आला आहात, त्याबद्दल आपला आभारी मानतो.